नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी सन दोन वी हजार वीस एकवीसमध्ये कृषी उन्नती योजना एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फल उत्पादन अभियान राज्यात राबवण्यास रुपये दहा कोटी सत्याऐंशी लाख नऊ हजार अकरा रकमेच्या कार्यक्रमात सुधारित प्रशासकीय मान्यता दे देण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो नवीन जे आर आलेला आहे कोणाला ही रक्कम मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फल उत्पादन अभियानात फलोत्पादन अभियान राबवण्यासाठी दोन हजार एकोणीस च्या स्पिल ओव्हर कार्यक्रम मध्ये चौऱ्याऐंशी कोटी एक्याऐंशी हजार शहाण्णव लाख तसेच सन दोन हजार एकवीसमधील राज्य राज्यशिषेच्या अल्पसंक्रमित केलेल्या चौसष्ट कोटी सत्याऐंशी हजार व सतरा लाख तीनशे एवढ्या निधीच्या कार्यक्रमासंदर्भ संदर्भ एक येथील शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे तर वित्त विभाग केंद्र साहित्य योजनेकरता मागील आर्थिक वर्षाचा अखर्चित निधी केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्यात प्राप्त निधी केंद्र हिस्सा व प्लस राज्य हिस्सा मिळून एकूण उपलब्ध निधीच्या मर्यादित सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात निर्देश खालील दिले आहेत त्यामुळे त्यानुसार केंद्र शासनाने पाच येथील मंजूर केलेला रुपये तेहतीस पन्नास पॉईंट लाख एवढा निधी राज्य हिस्सा बावीस तेहतीस पॉईंट तेहतीस लाख असा एकूण पंचावन्न त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस लाख व दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस रोजी शिल्लक असलेली रुपये बावन्न पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख अशी एकूण रुपये दहा कोटी सत्याऐंशी हजार सत्याऐंशी लाख नऊ पॉईंट अकरा लाख एवढ्या निधीच्या कार्यक्रमात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर बघा मित्रांनो शासनाने काय आहे सन दोन हजार एक वीस एकवीसमध्ये राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फल उत्पादन अभियान राबवण्यासाठी केंद्र शासनाने तेरा आठ दोन हजार वीसच्या पत्रनं हे पहिल्या हप्त्यात मंजूर केलेला तेहतीस पन्नास लाख एवढा निधी राज्य हिस्सा रुपये बावीस तेहतीस पॉईंट तेहतीस लाख असा एकूण पंचावन्न त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस लाख दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस रोजी शिल्लक असलेली रुपये बावन्न पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख एवढा आशे एकूण रुपये दहा कोटी सत्याऐंशी लाख नऊ पॉईंट अकरा लाख रुपये म्हणजे रुपये एकशे आठ कोटी एकोणऐंशी लाख अकरा हजार फक्त एवढ्या निधीच्या कार्यक्रमास खालीलप्रमाणे सुधारित प्रशासकीय मान्यता देता ये देण्यात येत आहे सर्वसाधारण वित्त विभागाने केंद्र सहाय्य योजनेकरता मागील आर्थिक वर्षाचा खर्चित निधी केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्ते प्राप्त निधी केंद्र हिस्सा प्लस राज्य हिस्सा मिळवून एकूण उपलब्ध असल्या निधीच्या मर्यादेत कृषी खाली मंजूर घटकानुसार एकत्मिक फल उत्पादन अभियानाची अंमलबजावणी करावी यामध्ये मागील दायित्व प्राधान्य पूर्ण करावे कृषी उन्नती योजना एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फुल फल उत्पादन राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्या फल उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यान्वित राहील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व येवरी दिलेल्या निर्देश निर्देशानुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करावी व राज्य शासनाने सादर योजनेच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य फल उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना बी डी एस प्रणालीद्वारे निधी वितरित करेल सदर निधीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरण करावे व त्यांनी लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर पी पी एम एस प्रणालीद्वारे अनुदान जमा करावे या अभियानाअंतर्गत वितरित करण्यात येणारा निधी कोशेगरातून आधारित करण्याकरता लेखाधिकारी महाराष्ट्र राज्य फळ उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना आहरण सहवितरण अधिकारी म्हणून व्यवस्थापीय संचालक महाराष्ट्र राज्य फल उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ तथा आयुक्त कृषी पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात यावे सदर योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधी विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कुशी यांनी शासन सादर करावे दबुड़ दबुड़ या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणार निधी जिल्हा स्तरावरून खर्च करण्यात यावा तर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल शैक्षणिक संक्षिप्त करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावरून नावाने अशोक मारुती आ... आत्रम जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र